काल दिनांक 11/7/2024 रोजी गोपनीय माहिती मिळाली की एक संशयित इसम हा चोरीची गाडी घेऊन सीताबर्डी रोडवर उभा आहे. या माहितीवरून PSI मनोज राऊत यांची टीम ही तिथे रवाना झाली. त्या टीमने तिथे जाऊन एक इसम उभा होता पांढरी ॲक्टिवा गाडीची, त्याला जाऊन विचारपूस केली असता त्यांना सांगितले की ही गाडी, म्हणजे त्याला कागदपत्राबाबत विचारपूस केली तर त्याच्याजवळ कोणतेही कागदपत्र नव्हते. त्यानंतर थोडीशी विचारपूस केल्यानंतर त्यांनी सांगितले की ही मी गाडी चोरी केलेली आहे, म्हणून त्याला अधिक तपासासाठी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 येथे आणले. आणि अधिक विचारपूस केली असता त्यांनी पोलीस ठाणे भित्तीगदान, पोलीस ठाणे सदर, पोलीस ठाणे बुट्टीबोरी, पोलीस ठाणे नंदनवन या ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून एकूण म्हणजे विविध नागपूर शहरातल्या विविध पोलीस स्टेशन मध्ये चोरी केलेल्या 6 मोटरसायकल जप्त करण्यात आला. तसेच पोलीस ठाणे नंदनवन येथील घरपोडीतील LED TV जप्त करण्यात आली. आणि आरोपी रोहित पांडे यास अटक करून टोटल 370,000 रुपयाचा मुद्देमाल हा पोलीस ठाणे गिट्टी खदान यांच्या स्वाधीन करण्यात आला आरोपीसह. हा या कामगिरीमध्ये पोलीस उपनी मनोज राऊत, हेड कॉन्स्टेबल नरेश तुमडा, कमलेश गणे, सुरेश तेलेवार, दिनेश डवरे, महेंद्र सेडमाके, संदीप चंगोले, आशिष धंद्रे, गजानन कुबडे असे हे सर्वजण आहोत.